दिवस किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत माझ्या आजीची स्पेशालिटी सोलापूरची कांद्याची चटणी. त्यासाठी लागणारं साहित्य, 2 मोठे कांदे, थोडीशी चिंच, थोडासा गूळ, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून जिरं आणि 2 पाकळ्या लसूण आणि चवीनुसार मीठ. पहिले आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कांदा टाकणार. आता आपण हा कांदा ग्राइंड करून घेतलेला आहे. आता त्यात आपण गूळ टाकणार आहे. चिंच, 2 टेबलस्पून लाल तिखट, 1 टेबलस्पून जिरं आणि 2 पाकळ्या लसूण आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे सगळं ग्राइंड करून घेणार आहोत. ही झाली माझ्या आजीची सोलापूरची कांद्याची चटणी. जर तुम्हाला अशाच नवीन रेसिपीज बघायच्या असतील तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खात रहा, सुखात रहा. बाय.